आजच्या श्रद्धा सेगमेंटमध्ये आपण हज यात्रेविषयी जाणून घेणार आहोत. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सौदीतील हज यात्रेचे मंत्री मोहम्मद सालेह बिन ताहिर बेंतेकडे हज कोट्यात वाढ करण्याबाबत मांडलेल्या प्रस्तावावर अखेर शिक्कामोर्तब झाले. यंदाच्या वर्षी हज यात्रेला जाणाऱ्या भारतीय मुस्लिम बांधवांसाठी सरकारनं नवीन वर्षाचं गिफ्ट दिलंय. हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या कोट्यामध्ये 5,000 वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे आता बरेच यात्रेकरू हजला जाऊ शकतील. सरकारनं मंगळवारी याची घोषणा केली. हज यात्रेला जाण्यासाठी यंदाच्या वर्षी 3,00,000 अधिक भाविकांचे अर्ज आलेले आहेत. भारतीय हज समिती लकी ड्रॉच्या आधारे हजला जाणाऱ्या यात्रेकरूंची निवड करणार आहे. तसंच सौदी अरबनं समुद्र मार्गे भारतीय यात्रेकरूंना हजला पाठवण्याची परवानगी दिली आहे. याबाबत लवकरच दोन्ही देशातील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होऊन या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार आहे. मुख्तार अब्बास नक्वी यांनी हज यात्रेच्या कोट्यातील वाढीचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलंय. मोदींची लोकप्रियता आणि सौदी अरबसोबत भारताचे मजबूत होत असलेले संबंध यामुळे या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणं शक्य झालंय असं ते म्हणाले. हज या शब्दाचा अर्थ आहे पवित्र स्नानाला भेट देणं. यात्रेची सुरुवात हिजराच्या 9व्या शतकात झालेली आहे. प्रेषित पैगंबरांनी आपल्या 300 शिष्यांना या यात्रेसाठी पाठवलंय. त्यानंतर लगेचच दुसऱ्या वर्षी प्रेषित पैगंबर यांनी आपण स्वतः यात्रेला जाणार असल्याचं जाहीर केलं असा इतिहास हजबाबत सांगितला जातो. मुस्लिम धर्मियांमध्ये हज यात्रेला महत्वाचं स्थान आहे. हज ही मुस्लिम लोकांची पवित्र यात्रा मानली जाते. सौदी अरेबियातील मक्का या शहरात हज यात्रा भरवली जाते. इस्लामी कॅलेंडरचा 12वा महिना म्हणजे अल हिजा या महिन्यात भरणारी ही यात्रा आहे. प्रत्येक मुस्लिमानं आयुष्यात एकदा तरी ही करावी असं कुराणमध्ये म्हटलं गेलंय. मक्का मदिना सौदी अरबच्या हेजाज प्रांतात स्थित आहे. मुस्लिम समाजाच्या पवित्र तीर्थस्थळांपैकी एक आहे. मक्कामध्ये एक पवित्र काबा आहे ज्याचं दर्शन घेतल्यानं प्रत्येक मुस्लिम बांधव आपल्या पापातून मुक्त होतो असा समज आहे. त्यामुळे दरवर्षी जगभरातून मुस्लिम बांधव हज यात्रेला जातात.